देश और दुनिया की तमाम छोटी बड़ी खबरों से अपडेट रहने के लिए हमारा चैनल सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन के लिए बेल आइकन दबाना न भूलें। BSNL से अधिकृत टेलीकॉम इंफ्रास्ट्रक्चर प्रोवाइडर डिजिटेक ऑप्टिक नेटवर्क से उद्घाटन संपन्न। स्थानिक साउथी लेआउट विकी रोल खामगा डिजिट टेक ऑप्टिक नेटवर्क से उद्घाटन भारत संचार निगम लिमिटेड बुलढाणा जिल्ह्याचे सहायक महाप्रबंधक पंडितराव पाटील यांच्या हस्ते पीक कापून संपन्न झाले। खामगाव शहरातील नागरिकांकरिता डिजिटेक ऑप्टिक नेटवर्कची सेवा सर्व ग्राहकांसाठी योग्य दरात अविरत सुरू झाली आहे। बेसिक प्लॅन पासून ऍडव्हान्स प्लॅन पर्यंत वेगवेगळ्या स्पीडनुसार प्लॅन ग्राहकांना निवडता येते। फायबर नेटवर्कद्वारे ग्राहकांना 24 तास इनकमिंग आउटगोइंग कोणत्याही नेटवर्कवर कॉल करणे हे मोफत असणार असून घरातील लॅपटॉप अँड्रॉइड टीव्ही मोबाईल कॉम्प्युटर संपूर्ण घर वायफाय युक्त करता येईल। डिजिटल इंडिया या संकल्पनेतून फायबर टू होम सर्व्हिसेसचा खामगाव शहरातील नागरिकांनी भारत संचार निगम लिमिटेड या स्वदेशी कंपनीच्या अधिकृत टीआयपी डिजिटेक ऑप्टिक नेटवर्कशी संपर्क साधून संधीचा लाभ घ्यावा। या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी BSNL कडून अधिकारी वर्ग रणधीर कुमार राजगुरे गायकी ठोसर इंगळे केवल पाटील दीपके विजय कांबळे तथा सुटाळा खुर्द ग्राम पंचायत चे उपसरपंच जयेश वावगे ग्राम पंचायत सदस्य योगेश देशमुख पूजा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष जेडीजीने श्रीकृष्ण चव्हाण करांगळे विवेक राऊत खापर्डे तथा डिजिट टेक ऑप्टिक नेटवर्क तर्फे पंकज नजरधने प्रशांत गवई उपस्थित होते व पत्रकार नितेश मानकर गणेश पानझाडे उपस्थित होते। यांच्या वतीने बुलढाण्यामध्ये बुलढाणा शहरामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक फायबर FTTH नेटवर्क देण्यासाठीचं एक अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी योगदान देण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी एक नवीन प्रकारचं अद्ययावत अशी यंत्रसामग्री या ठिकाणी इथं बसवण्यात आलेली आहे। त्याला आपण एक OLT असं म्हणतो आणि या OLT मार्फत इथल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये साधारणपणे 30 MBPS पासून तर 1 GBPS पर्यंत आपल्या कस्टमरला स्पीड मिळू शकतो आणि आत्ता जी नवीन पद्धतीची जी टेक्नॉलॉजी आहे त्याचा उपभोग आपल्याला प्रत्येक कस्टमरला या ठिकाणी घेता येईल। डिजिटेक ऑप्टिक नेटवर्क अंजित जीने त्याचे प्रोप्रायटर यांचं BSNL सोबत फ्रँचायझी ॲग्रीमेंट झालेलं आहे ज्याद्वारे ते हायस्पीड इंटरनेट सेवा घराघरापर्यंत पोहोचू शकतात। आता याच्यामध्ये 30 MBPS पासून ते 300 MBPS पर्यंत स्पीडपर्यंत लोकांना हायस्पीड इंटरनेट फायबरद्वारे मिळू शकेल। त्याच्यासोबतच फ्री ऑफ कॉस्ट अनलिमिटेड कॉलिंग अनलिमिटेड डेटा प्लस OTT कंटेंट। OTT म्हणजे इंटरनेटद्वारे TV जे आपण लाईव्ह TV बघतो DVB DVR द्वारे किंवा सेटटॉप बॉक्सद्वारे एअरटेल असेल किंवा व्हिडिओकॉन असेल किंवा DTH असेल किंवा लोकल केबल ऑपरेटर असेल यांच्याद्वारे जे केबल TV दिसतात तेसुद्धा इंटरनेटद्वारे याच्यातून दिसू शकतात। अशा प्रकारची सेवा हायस्पीड इंटरनेट सगळे ग्राहकांसाठी उपलब्ध आहे आणि अतिशय मापक दरामध्ये याचे दर आहेत 449 म्हणजे 449 पासून याची सुरुवात आहे तर 2000-2500 रुपयापर्यंत आपल्या आवश्यकतेनुसार उपलब्धता आहे। सर वायफाय जे आहे ते आता सर्व जगातच वायफायचा आपण जमाना आला आहे असं म्हणू शकतो तर ह्या वायफायमुळे किती मोबाईल्स आपल्या घरातील चालू शकतात TV सह हे बघा एखाद्याच्या घरामध्ये आज इंटरनेटची इतकी नितांत आवश्यकता आहे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये इंटरनेट सेवा उपलब्ध आहे पण हवेतून लहरींद्वारे जी इंटरनेट सेवा आपल्यापर्यंत येते तिची क्वालिटी आणि हाय स्पीड नसते। तिची अवेलेबिलिटी त्या BTS वरती किती कंजेशन आहे किती लोड आहे त्याच्यावरती असते पण याच्यामध्ये तसं नाही याच्यामध्ये गॅरंटीड स्पीड ती तेवढी मिळते आणि हाय स्पीड मिळाल्यामुळे
याचा क्लास जो आहे तो मोबाईल इंटरनेटपेक्षा थोडासा वेगळा आहे आणि खूप वरचा आहे, हाय लेवलचा आहे. ह्यामुळे आजकाल एखाद्या घरामध्ये इंटरनेटची एवढी आवश्यकता असते, 5-6 मोबाईल, 10 मोबाईल असतात, परत इंटरनेट टी व्ही असतो, स्मार्ट टी व्ही असतात, त्याच्यासोबत ओ टी टी, त्याच्यासोबत अजून वायफाय कंट्रोल ए सी असतात ज्याच्यावरून आपण इंटरनेटवरून ए सी ऑन ऑफ करू शकतो, लाईट्स ऑन ऑफ करू शकतो, स्मार्ट होम म्हणता येईल त्याला. अशाद्वारे आजकाल याची जी गरज आहे इंटरनेटची ही खूप वाढलेली आहे. त्यासोबत माननीय पंतप्रधान साहेबांचं जे ध्येय आहे की डिजिटल इंडिया, ह्याद्वारे आजकाल आधार कार्ड, पॅन कार्ड, प्रत्येक शासकीय येणाऱ्या सुविधा, शेतकऱ्यांना लागणाऱ्या सगळ्या सुविधा ह्या सगळ्या ऑनलाईन झालेल्या आहेत. महा ई सेवा, ज सगळ्याच आपल्याला जे कागदपत्र लागतात ते आजकाल ऑनलाईन झालेलं आहे. आर टी ओ रिलेटेड असो, बँक रिलेटेड असो, किंवा सगळ्या कुठल्याही गव्हर्नमेंट जे आहे ते आजकाल डिजिटलकडे जास्त वळालेलं आहे. त्याच्यामुळे घराघरांमध्ये इंटरनेटची जी रिक्वायरमेंट आहे, आवश्यकता आहे, ती वाढलेली आहे आणि ती ह्याद्वारे पूर्तता होऊन घराघरामध्ये हायस्पीड इंटरनेट, रिलायबल इंटरनेट आणि स्वस्त मापक दरामध्ये जी सगळेजणं वापरू शकतील घरामध्ये, फक्त 449 रुपयामध्ये 30 Mbps अनलिमिटेड स्पीड आहे. स्पीड म्हणजे 30 Mbps बंद नाही होणार, त्याची कॅप लिमिट आहे. 1000 GB वापरल्यानंतर त्याचा स्पीड कमी होईल, 10 Mbps होईल, 5 Mbps होईल, पण बंद नाही होणार, म्हणून त्याला पण अनलिमिटेड स्पीड. सोबतच याच्यासोबत अनलिमिटेड एसटीडी ऑल इंडिया कॉलिंग आहे आणि याच्यासोबत अजून ओ टी टी कंटेंट प्लाननुसार उपलब्ध आहेत. आपल्याला जे डिस्नी, हॉटस्टार, नेटफ्लिक्स ह्या ओ टी टी पॅकेज जे आहे हे सुद्धा त्याच्यामध्ये उपलब्ध आहे. म्हणून ही एक ऑल इन वन पॅकेज पूर्ण घरासाठी परवडू शकतं आणि लोकांना याचा